नमस्कार मंडळी मी सुरेखा आपल्या देवदर्शन किचनमध्ये स्वागत करते तर आपण आज रवा आणि गुळाची सांजुरी बघत आहोत तर व्हिडिओमध्ये सर्व ट्रिक्स आणि ट्रिप्स सांगितल्या आहेत त्यामुळे नवीन शिकाऊसुद्धा सांजुरी परफेक्ट अशा बनवतील चलात तर मग सांजुरी बनवायला सुरुवात करूया सांजुरीसाठी लागणारे साहित्य मी एक वाटी रवा घेतलेला आहे त्याच वाटीने एक वाटी गूळ अर्धी वाटी तूप छोटी अर्धी वाटी आणि थोडीशी वेलची पूड एक ग्लास पाणी तर आता गॅस चालू करून घेऊया कढईमध्ये तूप टाकून घेत आहेत दोन चम्मच तूप टाकलेला आहे आणि पोहे खाण्याच्या चम्मचने सांगायचं झालं तर चार ते पाच चम्मच तूप टाकायचं आहे तर आता तूप छान गरम होऊ द्यायचं आहे तूप छान गरम झाल्यावरती त्यामध्ये रवा टाकून घेत आहे रवा हा मी सांजोरीसाठी बारीक रवा घेतलेला आहे आणि तूप तापल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून कमी गॅसवरती खरपूस असा हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे अगदी मंद गॅसवरती रवा हा छान भाजला जातो अशा पद्धतीने सारखा आपल्याला परतत राहायचा आहे आता रवा हा छान भाजून झालेला आहे तुम्ही पाहू शकतात रंगसुद्धा बादामी झालेला आहे आता तो ताटा रवा मी एका ताटामध्ये काढून घेते रवा थंड होत आहे तोपर्यंत एका पातेल्यामध्ये गूळ टाकून घेऊ आणि त्यामध्ये पाणी टाकायचं आहे तुम्ही पाहू शकतात एक ग्लासमध्ये थोडंसं पाणी शिल्लक राहू दिलेलं आहे गुढ हा विरघडून घेतलेला आहे गॅस पेटून आता गुड विरघडलेलं पाणी कढईमध्ये आपण टाकून घेऊ ते गाडणीने गाळून घ्यायचं कारण राहिलेला कचरा निघून जातो तर आता ह्या गुळाचा आपल्याला पाक करायचा आहे तर कशा पद्धतीने करायचं आहे आपण पुढे बघतच आहोत तर छान असं हे उकडत आहेत आणि उकडत्या पाकामध्येच पूड आपल्याला घालून घ्यायची आहे ही वेलची पूड मी कुटून घेतलेली आहे पाकामध्ये पूड घातली का पूडचा फ्लेवर छान असा उतरतो चव छान उतरते आणि सांजुरी खायला मस्त अशी लागते तर गोळाचा पाक हा शिजत आहे तर तुम्ही पाहू शकतात आता मी तुम्हाला चेक करून दाखवते आपल्याला कशा पद्धतीचा पाक हवा आहे तर तुम्ही पाहू शकतात असा चिकटसर मधासारखा घट्टसर आणि चिकटसर आपल्याला पाक करायचा आहे एक तारी पाक आपल्याला अजिबात करायचा नाही तर तुम्ही पाहू शकता पाक अगदी परफेक्ट असा झालेला आहे मी गॅस बंद करून घेतलेला आहे यापेक्षा पाक आपल्याला घट्टसर करायचा नाही मी तुम्हाला पुन्हा चेक करून दाखवत आहे अशाच पद्धतीचा आपल्याला पाक हवा आहे सांजोरीसाठी आणि भाजून घेतलेल्या रव्यावरती पाक हा आपण टाकून घेऊ पाक हा गरम गरमच टाकायचा आहे रव्यामध्ये आणि अशा पद्धतीने टाकत रवा हा मिक्स करत घ्यायचा आहे एकदम न टाकता अशा प्रकारे थोडा थोडा टाकला तर नवीन शिकाऊ जरी असल्या तरीसुद्धा ही बिघडत नाही कारण पाकाचं प्रमाण अगदी परफेक्ट हे टाकलं जाते जर का तुम्ही पहिल्यांदाच सांजुरी बनवत असाल गुळाची आणि अशा पद्धतीने पाक टाकून घेतला तर अजिबात पाकाचं प्रमाण हे रव्यामध्ये जास्त होत नाहीत तर आता मी जे पाण्याचं प्रमाण दाखवलेलं आहे ते अगदी आपण रवा घेतलेला आहे तेवढ्या रव्यासाठी परफेक्ट असं झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकतात अगदी परफेक्ट प्रमाण घेतलेलं आहे जर का कदाचित तुमच्याकडनं थोडं जास्त पाणी घेतलं गेलं तर अशाच पद्धतीने थोडा थोडा पाक घाला का म्हणजे पातळसुद्धा मिश्रण होणार नाही आता हे मिश्रण छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि आप आपल्याला असंच हे पसरून ताटाखाली झाकून ठेवायचं आहे मी आज दुपारी हे भाजत आहे तर दुसऱ्या दिवशी दुपारी म्हणजे चोवीस तासाने तुम्हाला हे मिश्रण दाखवत आहे मध्ये दोन ते तीन तासानंतर मी हे थोडं हलवून घेतलेलं होतं तर अशा यामध्ये बारीक बारीक गुठड्या होतात पाकाच्या तर अगदी मऊ असतात ह्या तर त्याला असं करून आपण तांब्याने ह्या रगडून घेऊ शकतात थोडं रगडून घेऊ शकतात किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सरमध्ये थोडं फिरून चाळणीने हे गहू गाड्याच्या चाळणीने गाळून घेऊ शकतात तर तुम्ही पाहू शकतात असं स्मूथ असं हे सारण झालेलं आहे सांजुरीसाठी तर आता यामध्ये मी एक वाटी एक वाटी खोबरं खरपूस असं भाजून त्यामध्ये ग टाकून घेतलेला आहे थोडे बादामचे काप बदामचे कापाच्याऐवजी चारोळीसुद्धा टाकून घेऊ शकतात आता सर्व आपण हे मिक्स करून घेऊया मिरचीपुडी आधीच पाकामध्ये आपण टाकलेली आहे तर आता टाकायची आवश्यकता नाही तर सारण हे तयार झालेलं आहे सांजोरीचं तर तुम्ही पाहू शकतात मस्त दाणेदार असं सारण हे झालेलं आहे तर आता पारी बनवण्यासाठी मैदा भिजवून घेऊया तर एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि एक छोटी वाटी रवा थोडंसं दोन चमच तूप तर एका ताटामध्ये मैदा हा टाकून घेते एक वाटी एक छोटी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे रवा मैद्यामध्ये छान मिक्स करून घेऊया आणि तूप गरम करून घेतलेला आहे छान असं दोन चमच पोहे खाण्याचे त्यामध्ये तूप टाकून घेतलेलं आहे आणि तूप मैद्याला छान असं हे चोळून घेऊ अशा पद्धतीने सर्व मैद्याला तूप हे छान चोळून घेतलेलं आहे आता एक ग्लास पाणी घेऊन पाणी थोडं थोडं टाकून आपल्याला याचा छान असा डो लावून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता सांजुरीच्या पारीसाठी आपल्याला असा घट्टसरस डो लावायचा आहे घट्टसरस मैदा रवा हा भिजवून घेतलेला आहे आता पंधरा ते वीस मिनटासाठी हवा बंद डब्यामध्ये ठेवून घेतलेला आहे आता पंधरा वीस मिनिटानंतर बघत आहोत आपण छान हे मुरलेला आहे रवा आता याचे अशा पद्धतीने गोळे करून घेऊ छोटे छोटे पारी लाटण्यासाठी याला पाती किंवा पारी असं म्हटलं जातं सांजुरीची तर अशा पद्धतीने हे लाटून घेते अशा साईजमध्ये आपल्याला ही लाटायची आहे तर मी या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला साच्याने सांजोरी करून दाखवते साच्यावरती प्लास्टिक पेपर ठेवून घेतलेला आहे त्यावरती पारी ठेवून सांजोरीचं सारणे भरून घेऊ अगदी दाणेदार असं सारणे तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकतात तर आता हे पाणी घेतलेलं आहे वाटीमध्ये आणि साच्याच्या आजूबाजूला पाणी हे लावून घेऊ कारण छान सांजुरी ही चिटकली जाते पाणी लावल्यावरती छान हे सारण भरून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे साचा दाबून थोडं प्रेस करून बाहेर शिल्लक राहिलेली पारी ही अंगठ्याने अशा पद्धतीने आपण दाबून घेऊ म्हणजे ती तुटली जाते अशा पद्धतीने एस्ट्राची पारी ही काढून घेतलेली आहे आणि साचा थोडा दाबून एक्स्ट्राची कणिक पूर्ण काढून अशा पद्धतीने साचा उघडला की मस्त अशी ही सांजुरी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकतात आता मी तुम्हाला आणखी दुसरी एक सांजुरी बनवून दाखवत आहे अशा पद्धतीने सारण भरल्यावरती पाणी लावलं साचा बंद केला थोडं प्रेस केलं का मस्त अशी ही सांजुरी तयार होते पुरी काढून घ्यायची आहे अगदी झटपट काही सेकंदातच सांजुरी ही तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकतात मस्तच तयार केलेल्या सांजोऱ्या कॉटनच्या रुमालामध्ये अशा प्रकारे झाकत घ्यायच्या आहेत आणि उरलेली पारी कणिकमध्ये आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करत घ्यायची आहे आता मी तुम्हाला गोल सांजुरी बनवून दाखवता येईन तर पोलपाटावरती प्लास्टिक पेपर ठेवून त्यावरती पारी ठेवून घेतलेली आहे सांजुरीची आणि पारीमध्ये अशा पद्धतीने सारण भरून घेतलेलं आहे आणि सारण छान असं सा गोल केलेलं आहे तर तुम्ही पाहू शकतात भरपूर असं सा सारण भरलेलं आहे आणि सारण व्यवस्थित करून सारणाच्या आजूबाजूला अशा पद्धतीने गोल राऊंडमध्ये पाणी हे लावून घेऊ पाणी लावल्यानंतर दुसरी पारीही सांजोरीवरती ठेवून घेऊ आणि हाताने अशा पद्धतीने प्रेस केलं की वरची पारी ही खाली चिटकली जाते तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने करत आहे आणि फिरकीने किंवा चम्मचने पिझ्झा कटरने आपल्याला हे अशा पद्धतीने कापून घ्यायचं आहे सांजोरी बनवण्याच्या वेळेस बारीच्या खाली प्लास्टिक पेपर नक्की ठेवा त्यामुळे सांजुरी ही खाली चिटकत नाही आणि काढायच्या वेळेस सहज निघते तर अशा पद्धतीने कापून घेतल्यावरती काट्याच्या चम्मचने अशी डिझाईन करून घेते त्या म्हणजे सांजुरी दिसायला खूप छान अशी आकर्षक दिसते तर तुम्ही पाहू शकतात मस्त ही सांजुरी तयार झालेली आहे छान अशी भुकलेली आहे आता अशाच पद्धतीने सर्व सांजुऱ्या मी झाकत घेते कॉटनच्या रुमालाखाली आणि बाकीच्या सर्व सांजुऱ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत आता तुम्हाला तळून दाखवत आहे तेलामध्ये मी तळत आहे तेल ठेवलेलं आहे आणि तेल छान असं गरम झालं का गॅसची फ्लेम कमी करून त्यामध्ये सांजुरी टाकून सांजुरी अशा पद्धतीने तळून घेत आहे मीडियम अशा तापलेल्या तेलावरतीच सांजुरी ही तळायला हवी कारण ती छान अशी खरपूस तळली जाते आणि एक साईड छान अशी तडली गेली की नंतरच तिला पलटून घेतलेली आहे आता सांजुरी ही तळून झालेली आहे ती काढून घेते तुम्ही पाहू शकता किती छान अशा हा फुगलेल्या आहेत आता मी तुम्हाला अर्ध गोल सांजुऱ्यासुद्धा तळून दाखवत आहे तर बंधू भगिनींनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आत्तापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याजवळील बेलायकन पण प्रेस करा म्हणजे यापुढील येणारे व्हिडिओ त्यांचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल अगदी हलक्या हाताने पलटो सांजोऱ्या ह्या सर्व तडून घेतलेल्या आहेत एकही सांजोरी फुटलेली नाही तुम्ही अशा पद्धतीने सांजोऱ्या बनवून बघा नक्की तुमच्या सा सांजोऱ्या छान अशा येतील अजिबात बिघडणार नाही फसणार नाहीत भरपूर असं सारण भरलेल्या सांजोऱ्या अगदी टम अशा फुगलेल्या खुसखुशीत अशा मी तुम्हाला सांजरी तोडून दाखवत आहे तुम्ही पाहू शकतात भरपूर असं सारण आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद